मूर्तिजापूर नगर परिषद अंतर्गत डॉक्टर विजय भटकर अभ्यासिकेत रोज शेकडो विद्यार्थी अभ्यासासाठी येत असतात. जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असून सूर्यनारायण जणू आग ओकत असल्याचंच दिसतंय. तर जिल्ह्यात उष्णाघाताचे देखील बळी गेले आहेत. अकोला जिल्ह्याची जिल्हाधिकारी निमा अरोरा एकीकडे उन्हाचा पारा वाढत असल्यानं घराबाहेर नोंदी घेण्याचं आवाहन करत असताना मात्र मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या डॉक्टर विजय भटकर अभ्यासिकेत कूलरविना गर्मीत अभ्यास करावा लागतो. उन्हाचा पारा सातत्यानं वाढत असल्यानं विद्यार्थ्यांना अभ्यासिकेला बसणं अशक्यप्राय झाल्यानं नगर परिषदेच्या वतीनं कूलरची व्यवस्था करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रितेश सभासकर यांनी मुख्याधिकारी नगर परिषद मूर्तिजापूर यांना निवेदनातून केली आहे. मूर्तिजापूर शहरामध्ये नगर परिषद अंतर्गत डॉक्टर विजय भटकर अभ्यासिका आहे. या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तालुक्यातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं अभ्यासासाठी येत असतात. सध्या उन्हाळ्यातील तापमान 45 ते 46 अंशापर्यंत जात आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना इथं बसून अभ्यास करणं शक्य नसल्यानं विद्यार्थ्यांना पाठांतर करणं लिहिणं हे कठीण जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांची एकाग्रता राहत नाही. याकरता येत्या पुढील 2 महिन्यांसाठी कूलरची व्यवस्था केल्यास या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल असं यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रितेश सभासकर मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष रितेश सभासकर, भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, बबलू भेलोंडे, गजानन नाकट, संदीप जळमकर, लखन अरोरा, निकी महाजन आदी उपस्थित होते. यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थिनींनी आमच्या प्रतिनिधींना दिलेल्या ह्या काही प्रतिक्रिया. अशाच आपण या ठिकाणी असताना इतर काय तुम्हाला सुविधांची गरज अशी भासते या ठिकाणी की असायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? तू सकाळी किती वाजता येते? तुम्ही आतापर्यंत हा व्यवसाय त्रास सहन केला तुम्हाला वाटतं का कधी असं शांततेपणे अभ्यास करायला मिळालं पाहिजे त्याच्यामुळं इथलं इथं वातावरण थंड असलं पाहिजे एवढ्या होत आहे. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रतीक कुरेकर अकोला.